त्यांना जर पुस्तक लिहायचं असेल तर त्यांनी जरूर लिहावं. पण ज्या ईडीनं त्यांच्यावर कारवाई केली, ज्या ईडीनं त्यांचं घर जप्त केलं, याचं देखील चॅप्टर जे आहे ते प्रफुल्ल पटेलांनी आपल्या पुस्तकात येऊ द्यावं असा खोचक टोला जो आहे तो शरद पवारांनी लावला. त्या ठिकाणी स्पष्ट केलं, कदाचित त्यांना जनतेसमोर जायची भीती वाटत असेल, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आधार जो आहे तो अजित पवारांकडनं घेतला जातोय की काय, अशी भूमिका जी आहे ती शरद पवारांनी या ठिकाणी मांडली आहे. राज्याच्या प्रश्नांवर लक्ष जे आहे ते जाऊ द्यायचं नाही का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या सर्व चर्चांमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आता निवडणुका लोकसभेच्या जवळ आहेत, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येतील, पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील, लोकांना नक्की काय हवं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या वेळी नक्की काय झालं, या दोन बाजू ज्या आहेत त्या आता परस्पर विरोधी ज्या दोन बाजू आहेत त्या आता समोर आल्याचं आपल्याला दिसत आहे. काल अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की आम्ही सर्वजण एकत्र आलो, त्यामध्ये जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील आणि सर्व नेते एकत्र आलो आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला भाजपाबरोबर जायचं आहे, यात तुमची संमती हवी आहे. त्यावेळी देखील शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं की तुम्ही भाजपासोबत जाऊ शकता, मी या ठिकाणी राजीनामा देईल आणि तुम्ही भाजपाबरोबर जाण्याचा तुमचा मार्ग मोकळा होईल. या सगळ्या गोष्टी अजित पवारांनी या ठिकाणी सांगितलं. एवढंच नव्हे तर ज्यावेळी आम्ही सत्तेत सहभागी झालो, शपथविधी झाला, त्यानंतर सलग 2 दिवस शरद पवार यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलून घेतलं, पण खऱ्या अर्थानं शरद पवारांनी त्यावेळी देखील वेगळी भूमिका घेतली असा थेट आरोप जो आहे तो अजित पवार यांनी या ठिकाणी केला. त्याला आज प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलंय. ते म्हणाले की आम्हाला भाजप विरोधी मतं जी आहेत ती मिळाली होती आणि अशा वेळी जनतेचा विश्वासघात करून भाजपासोबत जाणं शक्य नव्हतं, आम्ही वेगळ्या कारणासाठी एकत्र आलो होतो, त्यावर चर्चा झाली, पण भाजपासोबत जाण्याचा कुठलाही माझा विषय नव्हता असं या ठिकाणी शरद पवारांनी स्पष्ट केलं आणि अजित पवार यांचं म्हणणं जे ते या ठिकाणी फुटून काढलं. आज शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचा देखील समाचार घेतला. त्यांना जर पुस्तक लिहायचं असेल तर त्यांनी जरूर लिहावं, पण ज्या ईडीनं त्यांच्यावर कारवाई केली, ज्या ईडीनं त्यांचं घर जप्त केलं, याचं देखील चॅप्टर जे आहे ते प्रफुल्ल पटेलांनी आपल्या पुस्तकात येऊ द्यावं असा खोचक टोला जो आहे तो शरद पवारांनी लावला. प्रफुल्ल पटेल यांना पक्षानं भरपूर काही दिलं, एवढंच नव्हे तर ते पराभूत झाल्यानंतर देखील त्यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं होतं, हे पक्षामुळे आणि शरद पवारांमुळे झालं असा देखील एक सूचक संदेश जो आहे तो शरद पवार यांनी या ठिकाणी दिलाय. अनेक गोष्टी शरद पवारांनी या ठिकाणी उपस्थित केल्यात, पण खऱ्या अर्थानं त्या दिवशी नक्की कोणाचं खरं आहे, म्हणजे अजित पवारांचं खरं आहे की शरद पवारांचं खरं आहे, याविषयी संभ्रम जो आहे तो या ठिकाणी कायम राहिल्याचं स्पष्टपणे समोर येत आहे. आपण जर 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाचं या ठिकाणी शिबिर पाहिलं तर अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील किंवा इवन सुनील तटकरे असतील, त्यांनी प्रत्येकानं हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही शरद पवार यांना सांगून भाजपात गेलेलो आहे आणि भाजपात जाण्याचा जो विषय होता म्हणजे 2004 असेल, 2014 असेल, या सगळ्यावेळी शरद पवारांनी भाजप बरोबर जाण्याची भूमिका घेतली होती. शरद पवारांनी 2004 अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांच्याकडे निरोप देखील पाठवला होता. अटल बिहारी वाजपेयी आणि वाजपेयी यांचं बोलणं देखील झालं, पण त्यावेळी प्रमोद महाजनांच्या विरोधामुळे शरद पवारांनी या ठिकाणी येण्याचं टाळलं. अशा अनेक किस्से जे आहेत ते राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. कारण आता निवडणुका आहे, जो अजित पवार आणि त्यांच्या गटावर नाराजी आहे त्या नाराजीला कुठेतरी लोकांमध्ये कमी करायची तो प्रयत्न जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसकडनं झाल्याचं देखील शरद पवार यांनी या ठिकाणी सांगितलं. कारण आज शरद पवारांचं जर विधान पाहिलं तर अजित पवार असं का म्हणतात असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं, कदाचित त्यांना जनतेसमोर जायची भीती वाटत असेल, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आधार जो आहे तो अजित पवारांकडनं घेतला जातोय की काय, अशी भूमिका जी आहे ती शरद पवारांनी या ठिकाणी मांडली आहे. राजकारणात ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे सोडून एकनाथ शिंदे गेले तेव्हा अशाच पद्धतीने आरोप प्रत्यारोप जे आहे दोघांवर होत राहिले. त्यानंतर शिवसेना जी आहे ती संपूर्णपणे शिंदे यांनी ताब्यात घेतली आणि तो संघर्ष न्यायालयात देखील सुरू आहे, निवडणूक आयोगाजवळ सुरू आहे, विधानसभा अध्यक्षांकडे सुरू आहे. तो संघर्ष जो आहे तो राष्ट्रवादीचा देखील सुरू झालेला आहे. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष
असा या दोन्ही पक्षांची जी एकूण परिस्थिती आहे ती सारखीच आहे. बातम्या येतात, चर्चा होत आहेत, राजकीय आरोपपत्र होत आहेत, राज्यात अनेक प्रश्न आहेत, म्हणजे दुष्काळ असेल, गारपीट असेल, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसीचा प्रश्न असेल, राज्यात अनेक प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, राज्याला असलेला निधी जो आहे तो राज्याला असलेला निधी जो आहे तो कमी पडतोय, विकास कामांना निधी कमी पडतोय, असे अनेक गंभीर प्रश्न असताना या प्रश्नावर कुठलीही चर्चा होताना दिसत नाही. पण राज्याचं एकूण संपूर्ण चर्चेचा फोकस जो आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कुटीवर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे नक्की ही चर्चा जी आहे ती सर्वांना होऊ द्यायची आहे का, राज्याच्या प्रश्नांवर लक्ष जे आहे ते जाऊ द्यायचं नाही का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या सर्व चर्चांमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आता निवडणुका लोकसभेच्या जवळ आहेत, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येतील, पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील. लोकांना नक्की काय हवं आहे, राजकीय चर्चा आरोप प्रत्यारोप हवेत की विकास कामं होत नाहीयेत, किंवा रोजचा जीवनाचा संघर्ष जगण्याचा संघर्ष जो आहे